नमस्कार जय भीम। आज सर्व साहेब कर्मचारी वृंद आणि सर्व मित्रांनी जे माझ्या वाढदिवसानिमित्त मला जे भरभरून शुभेच्छा दिल्या त्याबाबत खरंच सोशल मीडियावर असो वैयक्तिक भेटून असो किंवा फोनवरती असो खरंच तुमचं मनापासून व्यक्तिशः आभार व्यक्त करतो। मित्रांनो, लाईव्ह यायचं कारण म्हणजे की उद्या माननीय प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचं बहुजन विकास आघाडी याचं पहिलं मोठं अधिवेशन हे सोलापूर येथे संपन्न होणार आहे। तरी सर्व मित्रांना जनतेला कळकळीची विनंती करतो की आपण लाखोंच्या संख्येनं उद्या साहेबांच्या पाठीमागे उभं राहू। कळकळीची विनंती म्हणण्यापेक्षा खरं तर हे आपलं कर्तव्य समजून स्वतः स्वाभिमानाने इमोशनली घटनावादी असल्याने लोकशाहीवादी असल्याने मानवतेच्या नात्याने आपण प्रत्येकाने स्वतःचा युगो विसरून स्वतःचा पक्ष विसरून जातीनं प्रेमानं नक्कीच उद्या या, साहेबांना सपोर्ट करा, साहेबांना तुमची फार गरज आहे। कुणीतरी आज आपल्याला ऑप्शन दिसत आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपल्याला हे ऑप्शन वाया घालवायचं नाही मित्रांनो, त्याच्यामुळं प्लीज तुम्ही सर्व साहेबांच्या मागे उभे राहा। खरं तर आपली वेळ आलेली आहे, जेव्हा जेव्हा संकट उभी राहतात तेव्हा तेव्हा नक्कीच कुणीतरी आपल्याला दिशा देणार, नक्कीच एक नेता पुढं राहतो, जसं की पॅन्थर होतंच मागे आता साहेब आहेत। या साहेबांच्या पाठीमागे उभे राहा आणि खरं तर या एक दोन आठवड्यामध्ये साहेबांना फार विरोध होतोय, याचं कारण म्हणजे MIM। आता खरंच MIM म्हणजे कट्टरवादी, मुस्लिमासाठी काम करणारं, दहशतवादीला मदत करणारं असंच आपल्याकडे आजपर्यंत समज आहे। असा समज असताना मग निवडणूक आयोगाने त्यांना पक्षाला मान्यता का दिली असावी हे मला समजत नाही। तरी साहेबांनी फार मार्मिक उत्तर दिलं। एका पत्रकाराने विचारलं साहेबांना की आपण MIM सोबत युती करण्यामागचं कारण काय आहे, आपली आज इमेज जी होती ते धर्मनिरपेक्षवादी होती, तर आता तुमची इमेज फार बदललेली आहे। तर साहेबांनी फार छान उत्तर दिलं की माझ्या वंचित बहुजन आघाडीमध्ये मुसलमान हा वंचित असं मी मानतो आणि जर मुसलमान जर माझ्याकडे यायला तयार आहे तर मी कोणत्या कारणाने त्यांना नाकारू। मुस्लिम हा सत्तेपासून नक्कीच दूर आहे, सर्वांनाच माहीत आहे। मग तो आज सत्ता मागायला लागलेला आहे, दलित हा सत्ता मागायला आहे, तर का आपण त्यांना आज विरोध करतोय हे मला पटलेलं नाही आहे, समजत नाही आहे। तसेच शरद पवार यांनी वक्तव्य केलं कालच्या 2-3 आठवड्यामध्ये की धर्मनिरपेक्षता हे प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला सांगण्याची गरज नाही आहे। तर साहेबांना एवढंच म्हणू इच्छितो, साहेब आतापर्यंत आपण मुस्लिम असो दलित असो आतापर्यंत तुमच्याशिवाय मला वाटत नाही कुठे गेलेला आहे, म्हणून तुम्ही आजपर्यंत त्यांच्यासाठी काय केलं आहे हे नक्कीच जनतेला आपण लवकरात लवकर सांगावं, नाहीतर येणारा काळ ही जनताच आपल्याला सर्व सांगेन। एवढंच बोलतो मी आपल्या वक्तव्याबद्दल। खरं तर इम्तियाज अली यांचं पण मी धन्यवाद मानतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर जसं कोई दलित नेता नाही आहे। धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या जातीचे नसताना सुद्धा आज प्रकाश साहेबांजवळ तंतोतंत उभे आहात
आपलं मनापासून धन्यवाद. एम आय पक्षाचं धन्यवाद, सर्व कार्यकर्त्यांचं धन्यवाद. आणि तुम्हालाही आवाहन करतो साहेब की प्रत्येक मुसलमानांनी उद्या आघाडीमध्ये सामील व्हावं. खरं तर आता मित्राचा फोन आला मला की पैसे नाही आहेत, कसं करू, कशा कसं येऊ, पद्धतीनं काय करू, फार लांब आहे. अरे मित्रा, आज तू पैशाचा विचार करून जर घरी थांबत असेल तर येणारा काळ हे माणसं तुला घरीच बसवतील, एवढं लक्षात ठेव. जागा हो, य प्रचंड समूहाने तुम्ही सामील व्हा, एवढंच मी आपणाला विनंती करतो.